नमस्कार, माझं नाव योगेश जनार्दन चिले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना विभागाचा कार्याध्यक्ष आहे। मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल की बरोबर 20 दिवसांपूर्वी याच रस्त्यावरती या रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात मी एक लाईव्ह केलं होतं। त्या लाईव्हच्या नंतर जवळपास आठवड्याभरामध्ये या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे। एक दोन तीन दिवसांपूर्वी तुम्हाला म्हटलं होतं की काम सुरू झालं असलं तरी त्याचा दर्जा तपासण्यासाठी मी आणि आमची रस्ते आस्थापनाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संपूर्ण टीम आम्ही या रस्त्यावरती येणार आहोत। त्याप्रमाणे आज आम्ही या रस्त्यावरती आलेलो आहे। आज मी तुम्हाला या रस्त्याच्या काही तांत्रिक बाबी सांगणार आहे की कशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार जे आहे त्याचे अधिकारी असतील, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स असतील, हे आपल्याला फसवत असतात। रस्ते बनवताना काय दर्जाचे रस्ते बनवत असतात याचा आज मी तुम्हाला नमुना दाखवणार। हा जो रस्ता आहे ना मित्रांनो, हा रस्ता जवळपास 10 किलोमीटरचा बनवायचा आहे आणि याचं जे संपूर्ण टेंडरिंग आहे हे जवळपास 5.5 करोडचं झालेलं आहे। म्हणजे या रस्त्याचा दर्जा हा खरं तर खूप चांगला असायला हवा होता, परंतु माझ्या मागे तुम्ही बघताय इथे हे जे काम सुरू आहे आणि रस्त्याची ही अवस्था बघताय, तो जो कामगार आहे तो आणून जे मुरूम टाकतोय ना इथे, तुम्ही इथे बघा, हा मुरूम माती, हा मुरूम नाहीये, ही इथलीच माती यांनी खोदून काढलेली आहे। आता इथे प्रश्न हा उभा राहतोय की शासनाचे जे इंजिनियर्स हा रस्ता बघतायत, जे सुपरवायझर्स आहेत, सब इंजिनियर्स आहेत, त्यांना हा प्रश्न पडत नाही का की याने हा जो मुरूम इथून तिथून माती काढलेली इथे टाकलेली आहे, हे गौण खनिजामध्ये येतं, याची रॉयल्टी भरलेली आहे का, कोणाच्या परमिशनने हा जो डोंगर आहे हा खणला जातोय इथे, आणि हे तुमच्या डोळ्यात देखत होत असताना सुद्धा तुम्ही शांत आहात, हा कुठल्या दर्जाचा मुरूम, याला मुरूम म्हणतात का? तुम्ही साधं लक्षात घ्या, याचा जो सब बेस असतो यावेळी तुम्ही रस्ता बनवता त्यावेळी तो रस्ता संपूर्ण खणून काढावा लागतो, त्याचा सब बेस तयार करावा लागतो। इथे कोणताही सब बेस तयार करण्यात आलेला नाही, सरळ त्याच्यावरती हा जो जुना रस्ता होता त्याच्यावरतीच खडी टाकण्यात येते। तिचा सुद्धा तुम्ही दर्जा बघाल ना, त्याच्यावरून एखादी गाडी जरी गेली तरी त्या खडीची माती तयार होते। आता इथे जे ठेकेदार आहेत ना, त्या ठेकेदाराचं नाव आहे पटेल म्हणून। हा अण्णावावरून तुम्हाला कळेल की या माणसाला महाराष्ट्रातल्या रस्त्यांची किती पडलेली असेल ती। याचं काम फक्त पैसे कमवणं आहे, त्या व्यतिरिक्त हा करत नाहीतर याने दर्जेदार रस्ते बनवले असते। हा रस्ता ज्यावेळी आम्ही याचं पूर्ण क्लासिफिकेशन काढलं की हा रस्ता तांत्रिक दृष्ट्या कसा बनला पाहिजे, तर याचे जवळपास 6 लेअर तयार झाले पाहिजे। इथे तुम्हाला किती लेअर दिसतंय तो, आता याने ही जी काय खडी टाकली आहे ना याच्यावरती रोलर फिरेल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट डांबर टाकला जाईल। खरं तर हा रस्ता ज्यावेळी बनवला जाईल त्या रस्त्यावरती तुमचा पहिलं ते SB असलं पाहिजे। SB म्हणजे सब बेस, जो संपूर्ण तुम्ही खणून काढता रस्ता आणि एक मातीचा बेस तयार करता। त्याच्यानंतर त्याच्यावरती GSB आलं पाहिजे। GSB म्हणजे ग्रॅन्युअल, हे जाणीवपूर्वक मी हातात घेऊन बोलतोय कारण मला तुम्हाला आज तांत्रिक माहिती द्यायची आहे रस्त्याबद्दल। GSB म्हणजे ग्रॅन्युअल सब बेस। हा ग्रॅन्युअल सब बेस हा खडीचा असतो, ती खडी सुद्धा जवळपास 125 mm टाकायची आहे, इतकी तिची उंची असली पाहिजे आणि त्या खडीचा दर्जा चांगला असावा लागतो। त्याच्यानंतर WMM म्हणजे वेट मिक्स मॅकॅडम, वेट मिक्स मॅकॅडम मध्ये सुद्धा खडीच येते, ती 75 mm ची खडी टाकायची आहे। ही तिसरी लेअर झाली। त्याच्यानंतर याच्यावरती डांबर येणार आहे, ही डांबराची जवळपास 50 mm ची एक लेअर येणार आणि मग फायनल कोट जो असतो, मेन कार्पेट ज्याला बोलतात, ते 20 mm चे येणार आहे। तुम्हाला मी सांगतो याचं ज्या पद्धतीचं हे काम चालू आहे ना, 2 लेअर मध्ये हे काम संपणार आहे। जर शासनाच्या इंजिनियर्स मध्ये, अभियंत्यांमध्ये हिंमत असेल आणि या ठेकेदारामध्ये हिंमत असेल, आज मी या रस्त्याची ही जी काय पोलखोल करतोय यांच्यात हिंमत असेल तर यांनी याचं तांत्रिक परीक्षण करून दाखवावं आणि त्याचे रिपोर्ट्स आम्हाला दाखवावे। तुमचे जे काय खडी वापरलेत त्याचे रिपोर्ट्स आम्हाला दाखवावेत, किंवा मग तुम्ही सरळ याचा एखादा जो तुकडा असतो आपण ज्याला परीक्षण बोलतो, तो कार्पेट पूर्ण त्याच्यातून काढून त्याचं एकदा परीक्षण करून घ्या आणि ते जर योग्य निघालं तर पुन्हा असले व्हिडिओ मी बनवणार नाही। माझा साधा प्रश्न आहे, या इथे इंजिनियर कोण आहेत, कोणाच्या अंडर आहे? डावरे। डावरे म्हणून इंजिनियर आहेत, त्यांना माझा साधा प्रश्न आहे, कधीतरी या रस्त्यावरती परीक्षण करण्यासाठी तुम्ही आलायत का?
खरतर हे असं ज्यावेळी रस्त्याचं काम सुरू असतं त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनियर आणि प्रशासनाचा इंजिनियर दोघेही इथे हजर असले पाहिजेत. दोघेही इथे हजर नाही आहेत आज. आणि हे जे काम करतायत ना हे अशिक्षित मजूर आहेत. यांना तुम्ही जे सांगणार ते काम ते करणार आहेत. टेक्निकल त्यांना काही माहिती नसते. या रस्त्याचा दर्जा जर हे कर्मचारी हे स्वतः करणार ठरवणार असतील या रस्त्याचा दर्जा हा तुम्हाला कधीच चांगला मिळणार नाही. मी तुम्हाला सांगतो फक्त वर्षभरामध्ये हा रस्ता पूर्वी जसा होता खड्ड्यांचा हा तसाच किंवा त्याच्याहून घाणेरडा होणार आहे. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे अशा पद्धतीचं जर बांधकाम तुमच्या आसपास कुठे होत असेल आम्हाला त्याची माहिती द्या. हे लोकांपर्यंत आलं पाहिजे. या वर्षाचा आपला टार्गेट आहे महाराष्ट्रातले रस्ते आपल्याला सुधारायचे आहेत. याच्या पुढे एक तर रस्ता सरळ होणार नाहीतर अभियंता सरळ होणार. डावरे साहेबांना हात जोडून विनंती आहे आताही वेळ गेलेली नाही. इथे या आणि रस्त्याचं परीक्षण करा नाहीतर तुमच्या कार्यालयाच्या समोर येऊन आम्ही तुमची महाआरती करू आणि तिथे हंगामा करू. याच्यापासून वाचायचं असेल वेळ आहे अजूनही परीक्षण करा. जय हिंद जय महाराष्ट्र.